नमस्कार, मी अपर्णा। स्वागत आहे तुमचं मम्माज रेसिपीज बाय अपर्णा बोले या आपल्या चॅनलमध्ये। आज आपण एकदम झटपट होणारी आणि चवीला एकदम नॉनव्हेज सारखी लागणारी सोयाबीन मसाला किंवा सोयाबीनची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्यासाठी मी इथे एका पातेल्यामध्ये 1.5 ग्लास गरम पाणी घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला 1 वाटी सोयाबीन घालायचे आहेत, त्याचबरोबर 1/2 चमचा मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता यावर झाकण ठेवून हे सोयाबीन आपल्याला 1/2 तास या गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे, जेणेकरून ते छान मऊ होतील। तोपर्यंत आपण या भाजीसाठी लागणारा मसाला बनवून घेऊया। त्यासाठी मी इथे एक पॅन गरम केलेला आहे, यामध्ये आपल्याला 1/2 कप सुकं खोबरं घालायचं आहे। मी इथे सुक्या खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही किसूनही घेऊ शकता। आता हे सुकं खोबरं आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर मी इथे खोबरं छान सोनेरी रंगाचं होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे। आता हे खोबरं आपण एका डिशमध्ये काढून घेऊया। आता याच पॅनमध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे। आता या तेलामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालायचे आहेत, 1 तमालपत्र, छोटा दालचिनीचा तुकडा आणि 2-3 लवंगा। तर हे खडे मसाले आपण अगोदर 2 सेकंद या तेलामध्ये परतून घेऊया। आता यामध्ये आपल्याला घालायचे 2 मध्यम आकाराचे थोडे मोठे मोठे चिरलेले कांदे। तर आता अगोदर हा कांदा आपण थोडा मऊ होईपर्यंत परतून घेऊया। तर मी इथे हा कांदा 2-3 मिनटं परतून घेतलेला आहे आणि कांदा थोडा मऊ झालेला आहे। आता यामध्ये आपण 1 इंच आल्याचे तुकडे घालूया, त्याचबरोबर 12 ते 15 लसूण पाकळ्या आणि 1 मोठा टोमॅटो। हा टोमॅटो मी थोडा मोठा मोठा चिरून घेतलेला आहे। आता हे सगळं आपल्याला टोमॅटो छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि टोमॅटो कांदा लवकर मऊ होण्यासाठी यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे, जेणेकरून टोमॅटो कांदा लवकर मऊ होतो। मीठ घातल्यावर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता यावर झाकण ठेवून कांदा टोमॅटो छान मऊ होईपर्यंत लो टू मीडियम फ्लेमवर आपण हे सगळं शिजवून घेऊया। तर बघू शकता तुम्ही इथे आपण यामध्ये मीठ घातल्यामुळे 3-4 मिनिटांमध्येच हा कांदा टोमॅटो छान मऊ झालेला आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि हे सगळं थंड करून घेऊया। तर इथे आपण भाजून घेतलेलं खोबरं, कांदा, टोमॅटो छान थंड झालेलं आहे। आता आपण या सगळ्याची मिक्सरमध्ये छान बारीक पेस्ट बनवून घेऊया। त्यासाठी आपल्याला हे सगळं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि यामध्ये 1/2 कप पाणी घालून हे सगळं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। तर इथे आपला मसाला तयार झालेला आहे आणि इकडे सोयाबीन पण छान फुललेलं आहे किंवा छान भिजलेलं आहे, पण यातलं पाणी खूप गरम आहे त्यामुळे यातलं गरम पाणी आपण काढून घेऊया आणि यामध्ये थंड पाणी घालून हे सोयाबीन आपण हाताने व्यवस्थित पिळून घेऊया। अशा पद्धतीने आपल्याला सोयाबीनमधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे। तर इथे आपलं सोयाबीन आणि मसाला दोन्ही तयार आहे। आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे ज्या पॅनमध्ये आपण खोबरं कांदा भाजून घेतलं होतं त्याच पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल घातलेलं आहे। तेल गरम झाल्यावर यामध्ये आपण बनवून ठेवलेला मसाला घालूया आणि हा मसाला अगोदर तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपण घालूया 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा काळं तिखट आणि 1 मोठा चमचा लाल तिखट। लाल तिखट आवडीनुसार कमी जास्त केलं तरी चालेल। आता सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि यावर झाकण ठेवून लो टू मीडियम फ्लेमवर या मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत 4 ते 5 मिनटं हा मसाला आपण शिजवून घेऊया। चार ते पाच मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। आता एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये आपण सोयाबीन घालूया। सोयाबीन घातल्यावर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। तर मी इथे गरम पाणी घेतलेलं आहे, कधीही रस्सा भाजी बनवताना गरम पाणीच घालायचं, जेणेकरून भाजीची चव अगदी जशास तशी राहते, म्हणजे भाजीची चव बदलत नाही आणि आपल्या भाजीला छान तर्री पण येते। आता पाणी घातल्यावर व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर मी इथे 1 कप पाणी घातलेलं आहे, पण भाजी थोडी घट्ट वाटत आहे त्यामुळे आपण आणखी 1/2 कप पाणी घालूया। तुम्ही तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ लागते त्यानुसार पाणी घालू शकता।
पाणी घातल्यावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया। मीठ घातल्यावर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यावर झाकण ठेवून 6 ते 7 मिनिटं ही भाजी आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे बघू शकता 6 ते 7 मिनिटांनंतर भाजीला खूप छान तर्री आलेली आहे, म्हणजे भाजीला खूप छान तेल सुटलेलं आहे आणि कलरही खूप सुंदर आला आहे आणि दिसते ना एकदम नॉनव्हेजसारखी आणि चवीला त्यापेक्षाही अप्रतिम लागते। तर आता आपण गॅस बंद करूया आणि यावर घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ही भाजी एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। तर ही भाजी तुम्ही पोळीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर पण खाऊ शकता, अप्रतिम लागते। तर या पद्धतीने ही सोयाबीनची भाजी तुम्ही बनवून खाल तर मला खात्री आहे नॉनव्हेजही विसरून जाल। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच सोप्या सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या झणझणीत रेसिपीबरोबर। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। थँक्यू।